इकडे राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. चिपळूणमध्ये नद्यांना पूर आलेला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आहे. दरम्यान रत्नागिरीमधल्या संगमेश्वरमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. कोकणात पावसाचा जोर वाढतोय आणि त्यानंतर इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील आता वाढ होत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. जर रत्नागिरी जिल्ह्यातलं चित्र पाहायला गेलं तर जगबुड नदी हिच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि परिणामी खेड शहरामध्ये याचं पाणी शिरलेलं आहे, मच्छी मार्केट या भागामध्ये. तर वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील सध्याच्या घडीला वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. जर रायगड जिल्ह्यातला आपण पूर्णपणे विचार करायला गेलं तर सावित्री आणि कुंडलिका नदी यांच्या पाणी पातळीमध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे. NDRFची जी टीम आहे ती चिपळूण इथं तैनात करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पुढच्या 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढेल असा इशारा जो आहे तो हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस गायब झालेला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या शेतीवरती देखील झालेला होता, पण पाऊस पडतोय त्यामुळं आता शेतीच्या कामांना देखील वेग घेताना दिसून येणार आहे. आणि दरम्यान पावसाचा मोड, अलर्ट मोड पाहता किंवा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झालेली वाढ पाहता जिल्हा प्रशासन देखील सध्या सज्ज झालेलं दिसून येत आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, संगमेश्वर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.